नमस्कार मित्रांनो, चड्डी नमस्कार मित्रांनो, मी बिपिन मावळे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. तो आई चालली आज वरुडले आणि मी नेऊन देणार आहे इले गोराळ्या फाट्यापर्यंत. वरुडले काय चालली? तो आज बहिणीच्या मुलीला मुलगी, म्हणजे मला नात झाली आहे. हिच्या बहिणीच्या मुलीले मुलगी झाली तर ते सांगा मी कोण. मी जे आहे हिच्या आईचा नातू आहे तर सांगा ते मी कोण. तर भाई एक वन्स मोर भाची जी आहे आमच्या फॅमिलीमध्ये ऍड झाली, म्हणजे मला भाची झाली, इले नात झाली आणि हिच्या बहिणीला पण नात झाली आणि तिच्या पोरीले पोरगी झाली. तर असं हे रँडम नातं झालं. तर इले जे आहे आता नेऊन देणार आहे गोराळ्याले मी, तिथून येणार आहे वरुडले आणि संध्याकाळी घेऊन येणार आहे जिलेबी. चलो बैठ. काल रात्री आपल्या गावात महापूर आला होता रे भाई, पा हे पुरा गिचाळा गिचाळा करून टाकला. हे पाहून घ्या माया गावचा एकदम 5-star रोड. माया गावच्या रोडच्या चड्डीले भोक पडले आहे भाई, शिवासाठी टेलर पाहिजे. कॉन्टॅक्ट नंबर देजा एखाद्या असंत. होती संतांची भेटी गाऊ सुखाची गोष्टी, चला इकडे भाई खतरनाक अशी छपाई केली आहे रोडची. वाव, दिस इज ब्युटिफुल. ही आमच्या गावाकडची माती आणि हीच आमच्या गावाकडची माणसं. तर इले आणून दिलं भाई फाट्यावर गोराळा फाटा. इथून जे आहे प्रायव्हेट बसेस आणि एसटीच्या बसेस भेटन, पण मला माहीत आहे प्रायव्हेट बस करत नाही कारण की महाराष्ट्र सरकारनं 50% सवलत दिली आहे. हे इथं 5 वाजेपर्यंत थांबन आणि 5 वाजेपर्यंत जर एसटी नाही आली तर हे वापस जाईन, पण हे एसटी केल्याशिवाय जाणार नाही इथून. आणि माझ्यासाठी काय आणशीन? हा जिलेबी तर तिथून ते फुकट भेटलेली माझ्या. तू काय आणशीन? हा माझ्यासाठी काही ना काही आणजो, कचोरी समोसा त्याच्यातच आहे आपल्या हलक्यात. तर चला येतो मग मी. तर हे इथून जाईन आता, वरुडची बस इथून सापडते आणि मी चाललो घरी आणि व्लॉग कंटिन्यू करतो भाई. चला आपल्या सोनपरीवर जाऊ आपण. तर भाई पुढून जे आहे एसटी महामंडळची बस आली आहे आणि ह्याच बसमध्ये आई जाईल. वरुडपर्यंत जाणार आहे ह्या बसमध्ये. हो हो, वरुडची आहे आणि 50% डिस्काउंटवाली बस. वा, काश मी बाई असतो, पुरं महाराष्ट्र अर्ध्या तिकीटमध्ये हिंडलो असतो. वा, बाई पण दे गा देवा, बाई पण दे गा देवा. आपण एकदम आलो आहे वर आणि हे पा हे बांधून ठेवलं आहे. आता तुम्ही म्हणाल हे एवढं कोण बांधून ठेवलं आहे? तर आमच्या एरियात भाई सध्या लय हॉरर सीन चालू आहे. हॉरर नाही कारण ते क्राईम सीन चालू आहे, म्हणजे चोऱ्या होऊन राहिल्या. तर इथं मग मॅ म्हणजे कुलूपने लावलं, दोरीनं बांधून घेऊन ठेवलं. कुलूपपेक्षा दोरीनं बांधलेलं लय सेफ राहते. तर हे सोडा, थोडंसं मोकळा श्वास घ्यायसाठी. हां हां, तसंही म्हणा चोर येताना विचारच करन बिचाराईनं दोरी बांधली म्हणून. कायच असं याच्या घरात टपरं लावले घराले, हे काय होय आहे नाही काय. कोणता चोर एवढी मेहनत करण टपरं ठोपरं खोलखाल करण. कुलूप असले मोठे मोठे तर खोलायचा प्रयत्न तरी करण, की बा कुलूप जर मोठं असेल तर घरात माल जास्त आहे असा विचार केला जाते बाहेरून. हे टपरं टुपरं पाहून इथूनच पाहायचं आहे, काही नाही आहे घरात, चला वापस. तर आज मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे जो की तुमच्या मनात आहे आणि माझ्या मनाला भावला आहे. म्हणजे हा प्रश्न कुठं काही इथं नाही विचारला मी की आज मी क्वेश्चन इंस्टाग्राम पोस्टवर मी टाकलं असेल की बा मला प्रश्न विचारा. नाही, तुमच्या मनातला प्रश्न जो तुमच्या मनात भावला आहे, तुमच्या मनात आहे तो मला भावला आहे. वा, तुमच्या मनात आहे तो प्रश्न तू मला भावला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. तो प्रश्न म्हणजे तू डेली ब्लॉग्स पहिल्यासारखी कोण नाही करत. तर याचं उत्तर असं आहे की मला डेली ब्लॉग्स हा कन्सेप्टच नाही आवडत भाई, कारण की मी त्याचा अनुभव घेतला आहे ना म्हणून. पहिले आवडत होता असंही नाही आहे, पहिले मी त्याचा अनुभव घेत होतो पण मला हा कन्सेप्टच नाही आवडत डेली ब्लॉग्सचा, म्हणून मी डेली ब्लॉग्स करून नाही राहिलो. कारण की लय मोठी टास्क आहे भाई. पहिली गोष्ट तर लोकायला फक्त पाहिजे एंटरटेनमेंट,
एंटरटेनमेंट 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 365 दिवस मले सांगा कोण आनंदात राहते. डेली ब्लॉग्स म्हटलं की डेलीचं तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, है ना. बिग बॉस पण 24 घंटे शूट होते, त्याच्यात असं तर नाही आहे ना की भाई सुखाचीच बाजू दाखवून राहिली, दुःखाची बाजू दाखवते. पण लोक काय म्हणते, दुःखाची बाजू तर तिथं दिसून राहिली तर लोक म्हणते मजा नाही आली आज, आज मजा नाही आली, काही मजा नाही आली, आज मजा नाही आली, आज असं. अरे यार नाही, असं नसते यार. कधी आज सुख आहे तर उद्या दुःख आहे, तर तुम्हाला तेही पाहावं लागेल तर तुम्हाला हेही पाहावं लागेल. तर 24 घंटे तर मी त्याच्यात एंटरटेनमेंट करण्यास असक्षम होतो. म्हणून मला डेली ब्लॉग्स हा कन्सेप्ट नाही आवडत, कारण की डेली ब्लॉग्स म्हणजे आपलं ब्लॉगिंग म्हणजे आपल्या वास्तविक जीवनात काय चालू आहे, म्हणजे सुख चालू आहे की दुःख चालू आहे, हा आयटम दाखवणं म्हणजे ब्लॉगिंग आहे, सरळ सरळ सांगतो. आणि मला आवडते कंटेंट क्रिएट करणं, जे की इंस्टाग्रामवर आहे. पण ते लोकांना तेव्हा आवडे नाही, पण आता आवडून राहिलं आहे. ते अल्गोरिदमनुसारही आवडत असं काही सांगता येत नाही. आणि दुसरी टास्क म्हणजे हे लोकांच्या डोक्यात लय मोठी अफवा आहे की यूट्यूबवरून फक्त पैसे कमावले जाते. गलत आहे. यूट्यूबवरून पैसे कमावले जाते हे खरं आहे, पण ट्रूथ हे आहे की त्याच्यावर पैसे लावायला लागते. जेव्हापर्यंत आम्ही पैसे लावत नाही तेव्हापर्यंत तुमच्या पुढे व्हिडिओ येत नाही. खर्चही लय करावं लागते यूट्यूबसाठी. म्हणजे फक्त पेमेंट कधी येते, बिझनेससारखं आहे. पेमेंट कधी येते, महिन्याच्या 30 तारखेला पगार देते गव्हर्नमेंट नोकरीसारखा, आणि पैसे लावावं लागते बिझनेससारखे. असं काम आहे यूट्यूबचं. म्हणजे आज जर मी 10,000 रुपये लावले म्हणजे डेलीचे पैसे खर्च करावं लागते. ब्लॉगिंग जर म्हटलं तर असं नाही आहे की मी जर एखाद्या दुकानात चाललो आणि तिथं जर दिसून राहिलो तर अरे हा तर ब्लॉग काढते, याला काय करा, याला 10,000 सामान फुकट देऊन द्या, असं तर नाही आहे ना. पैसे तर तिथं तर द्यास लागून राहिले ना, ते तुम्हाला फक्त दिसून राहिलं की बा अरे यूट्यूबमधून पैसे येऊन राहिले म्हणून ह्या विकत घेऊन राहिलं, असं नाही आहे. तर ते तर महिन्याच्या एंडिंगला येते पेमेंट, आणि त्याची गॅरंटी नाही राहत. ते तर तुमच्यावर राहते की तुम्ही किती व्हिडिओ पाहून राहिले. तुम्ही जर व्हिडिओ नाही पाहून राहिले असेल तर त्याचे पैसेही येत नाही. हे मोठी टास्क आहे. ऑल ओवर काही असलं तरी पैसा हा महत्त्वाचा आहे भाई. किती असलं तरी कोणी प्रत्येक जण झडून राहिला आहे, झुटून राहिला आहे, ते म्हणजे पैशासाठी आहे नाही काय. आता याच्यातही थोडासा बिझनेसच आहे. यूट्यूबमध्ये पैसे लावा लागते तेव्हा पैसा निघते. आणि व्लॉगिंग मले आवडो की नाही आवडो हा तुमचा आवडता कन्सेप्ट आहे हे मले माहीत झालं आहे. आणि तुमच्यासाठी आपण काही करणार आहे, कारण की तुम्ही आपली जान आहे रे. म्हणून जे आहे मी तर माझे इंस्टाग्रामचं म्हणजे कंटेंट क्रिएशन हे तर काम मी चालूच ठेवणार आहे. प्लस त्याच्या BTSमध्ये मी व्लॉगिंग करणार आहे. म्हणजे मी एखादा आत्ता काम करून राहिलो आहे तर मग त्याचं तो टाईम तर वेस्ट चाललाच ना. बाकीचा मी फक्त व्हिडिओ शूट करून राहिलो आहे आणि त्याच्या BTSचा टाईम तर वेस्ट चाललाच ना. तर त्याच्यासाठी जे आहे आपण टीम लावणार आहे, ते व्हिडिओ शूट करायसाठी टीम लावणार आहे. आणि तुमच्यासाठी मी ब्लॉगिंग घेऊन येणार आहे. आता ते डेलीची होईन की नाही होईन याची तुम्ही काही गॅरंटी घेत नाही, पण ब्लॉगिंग होईल आणि चांगली होईल, कारण की तुम्ही आपले जान आहे रे. आता मी नाश्ता करत आहे, आता मी आंघोळ करणार आहे, त्यासाठी पहिले हांडा भरणार आहे. भरलं भरणं, आता हे पाणी गरम होईल. टॉवेल कुठं गेला, झांग्या कुठं गेला, बकेट दिसत नाही आहे. आता मी आंघोळ करायला जात आहे. आता माझी आंघोळ झाली आहे, झांग्या धुवाचाच राहिला, तोही दाखवा लागण ना. तर मित्रांनो, आई जी आहे आली आहे जिलेबी घेऊन. आणि लय दिवसानंतर हे असं व्लॉगिंग करताना मला लय चांगलं वाटत राहिलं. एकदम हेल्मेट, त्याला एकदम कॅमेरा. आता मी तिथंच चाललो जिथं आईला सोडलं होतं, तिथंच तिले आणायला चाललो. हाय, आमच्या एरियात भाई इंडियन ऑइलचं खतरनाक असं पेट्रोल पंप बनलं आहे. आता पहिले छोटं होतं हे, आता रिन्यू झालं. हे फोन घ्या, गड्ड्यात आहे. तू फक्त व्हॉट्सअपचं स्टेटस टाकायलाच गेली आहे वरुडा, भातच आली ना तू. आता आई स्वयंपाक करत आहे, आता मी जेवण करत आहे. हा तर भाई जेवण झालं आहे आता. आणि पहा तुम्ही एकदम काळं काळं झालं, जसं काय थॅनोस येऊन राहिला आहे आणि मागून आपला थॉरही येऊन राहिला थॅनोसच्या मागं. तर आज दुपारी कुठेतरी जायचा प्लॅन होता जवळपास. एक तर ते गावाच्या तिथं एक ओढा आहे पाण्याचा, एक तर तिथं जो म्हटलं, नाही तर आपल्या गावातल्या बंदीत जो म्हटलं, नाही तर गडावर जो म्हटलं. काही ना काही स्टार्टिंग केली आहे आजपासून थोडी थोडीफार व्लॉगिंगची. तर हे पहा एकदम भयान झालं, हे पुरं काळं काळं झालं. तर पाहू आता पाण्यात कुठं झाले भेटते आपल्याला तर फिरायला. हे आपलं गाव काही दिवसानंतर पाहत असाल तुम्ही. आता कौलेचे घरं मिनिमम राहिले आहे गावात, पुरीच्या पुरी कॉलनी झाली आहे शिरसगाव म्हणजे. तर हे टप्पर बांधून करून घ्यायला लागते, नाही तर असं जर पाणी आलं, हे असं जर पाणी आलं तर पुरं पाणी अंदर दसते. सो पहिले हे बांधून करून घ्या. चलो तर आता जे आहे वातावरण झालं भाई क्लिअर, आणि आता आम्ही चाललो कच्चा चिवडा खाली.
आणि लय दिवस झाले चिकटचा चिवडा निघाला आणि गेले 5:30 वाजेपर्यंत यायचं आहे. बॉडी बिल्डर जिम मार लागते. काय 5:30 वाजता काय लिहायचं? जिम बॉय. काही वर्ष काही महिन्यापूर्वी एक पोरगा होता जो जिम मध्ये जात होता, त्याची बॉडी पण जाऊ द्या. वाव काय सुंदर दिसतेस रे. हुशार गेले म्हणते बा मित्र माझ्यासोबत राहते. चला तो आमच्या गावात पूर आला भाई. चला तुम्हाला पाणी दाखवतो आमच्या गावात. हा पाणी काही राहिलं का पाणी? मच्छरदानी मले आता समजलं. उठते मच्छा पकडू राहिले होते म्हणून काय म्हटलं आता बरोबर. तू पाणीच गायू राहिला बा. तो खराब होत पाणी किती खराब होत ना. म्हणजे किती नीर आगत यार मी किती म्हणजे किती मध्ये समजून सांगा लागते यार. हा तर मित्रांनो आता जे आहे आम्ही गडावर आलो आहे आणि काय पोट्टा ना एक्साइट असा बॉडी आहे पण एनर्जी नाही आहे माझ्या. बॉडी नाही पण एनर्जी फरक एवढाच आहे फक्त. तुम्ही म्हणता की बारीक दिसते झिल्लम आहे चिल्लम आहे चुल्लम आहे खात नाही काय देत नाही काय भेटत नाही काय काय बे एवढी मोठं हे छातकाळ फुगून काय भेटून राहिलं काय काहीच नाही. तोंडार पाहा काय उदासीनता ये पाय चैतन्य पा आपल्या तोंडार काहीच नाही आहे. मंगाशी दुपारी मी आईले आणाले आलो तेव्हा याच्यासाठी की बा याला गळावर फिरालेले आणावं म्हणून मॅ 30 रुपये पेट्रोल लागलं गाडीत आणि 20 रुपये मॅ चिवडासाठी आणले आणि याच्यात एनर्जी पा जिमले जा लागते म्हणते. अबे एनर्जी नाही पाहिजे का जिमसाठी? प्री वर्कआउट चिवडा इज द बेस्ट प्री वर्कआउट. गाणी लावत असतो ना मी. कोणते ते माहिती आहे का? आता सध्या पहिले कोणता लावत जा ह्या गाणं. हे सुलतान धूल मे तेरी मिट्टी मिट्टी में तू. आता माहित आहे का? आता माहित आहे तो गाणं कोणतं ऐकते? छन से भी तुटे कोई सपना. त्याच्यावर तो माहित आहे का? त्याच्यावर तो 12-12 किलोचे डंबेल उचलते आणि रिपिटेशन मारते तो 12-12 25-25 रिपिटेशन मारते तो. एक हा एवढा म्हणजे एवढा एवढा परिवर्तन झाला त्याच्या म्हणून त्याच्यात चेहऱ्यावर फोन घ्या चैतन्याने दिसून राहिलं डिप्रेशन मध्ये आहे. चला आता जे ज्याच्यासाठी आलो ते दाखवत तुम्हाला. हा पोरगा कसा असला लोकांना माहित झालं पाहिजे म्हणते. मी सध्या सिंगल आहे असं काही सांगत जाणते व्हिडिओ. इथून नेर पिंगळा जे आहे 5 किलोमीटर आहे भाई. हे जे आहे पिंगळा गड आहे आणि हे आमच्यासाठी लय मोठं भूषण आहे कारण की आमच्या घराच्या पाशी म्हणजे माझ्या घराजवळ हेच एक चांगलं असं खतरनाक असं एक स्थळ आहे जिथं आम्ही पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायसाठी येऊ शकतो कधी पण. पहा कम खतरनाक निसर्ग दिसते इथून. वाव इकडे पुढं जर पाहिलं तर हिरवगार दिसते. आळवं पाहिलं तर हिरवगार. मागं मंदिर आहे आणि इकडे पण याच्या मागं हिरवगारच आहे म्हणजे जिकडे पहा तिकडे हिरवं हिरवगार. मी पण हिरवा हा पण हिरवा जिकडे तिकडे हिरवा हिरवा. ह्या स्पॉटवर आल्यावर एक लहानपणीची आठवण आहे. तेजा दाखव बरं 100 वरात धरून कुठे आहे तो. कुठं आहे कुठं आहे? भोकने आहे इकडे आहे. ते लहानपणापासून बनवलं. लहानपणी मी पण पाहत जाऊ कुठं आहे रे गेले दिसून राहिलो मी काय आहे काय. 2-3 वेळा मी तोटे डॉक्टरच्या दवाखान्यात गेलो की मले बा इथून 100 वरात धरून दिसून राहिलो. हे माहीत आहे काय करत जाय? हे यायले घेऊन यायचे मोठे भाऊ हे ते इकडे दाखवत जाय बोटं ते. मग मला माहीत झालं की इथून खरंच दिसत नाही म्हणून हे फक्त बोटं दाखवू राहिले ह्या इकडे ह्या. हे बाय हे बाय थे पाय हा थे पाय थे हा थे पाय हा थे थे हा हो थे. इथं तीर्थकुंड च्या समोर तलावाचे सौंदर्यकरणाचे काम चालू आहे. हे आहे तीर्थकुंड. नाही बघडला नाही नाही छोडो ना. नाही मी शांत आहे बा. आपल्या अंगात करोना खूप आहे. आपण असं की असा विद्रोह नाही करत. अहिंसक नाही आहे आपण. करुण्य ओम नम शिवाय वाले माणसं आहे आपण. हे तलाव ह्या तलावाचं नाव आहे कापूर तलाव. आणि ह्या तलावाचा एक खतरनाक किस्सा आहे भाई. जैन जुना ब्लॉग पाहिला असेल त्याला माहीत असेल की एक वेळा आम्ही इथं रोडगी पार्टी करायसाठी आलो होतो आणि हे पोट्टी आले होते इकडे कुठंतरी इकडे आले होते आगे मग पोळं उडालं होतं त्याच्यावरती पोट्टी इथं याच्यातच उडल्या टाकल्या होते त्याईनं.
तरी तोडलं होतं धरून तेव्हा पाणी नव्हतं, डोबऱ्यातच उड्या मारल्या होत्या. आणि हे आहे कापूर तलाव. बेट बदक आहे याच्यात, बेटक म्हणून राहिलो, बदक आहे. तर आता जे आहे भाई आम्ही मंदिरात चाललो देवीचं दर्शन करायला. हे पहा गौ माता, मारू नका मारू नका, दर्शन घ्यायला आलो. मंदिराचं भाई काम चालू आहे. ठीक आहे चलो. हे हे दोन एक वर्षात मंदिर एकदम रेडी होऊन जाईन. घे प्री वर्कआउट घे. हे खाऊन जिमले जात जाय तसं नको तात जू. त्याच्यासाठी स्पेशल भाई गडावर आलो आम्ही, चिवडा खाले कैसा नाही. टमाटे पाहिजे आहेत किती आहे पहिले, टमाटे खाऊ नको. हा भाई तर इथं आम्ही मस्त चिवडा खाल्ला, जगातला एक नंबर. तू कुठे टिक्की लावले बे? तर जगातला एक नंबर चिवडा खाल्ला भाई. आणि जगातला एक नंबर चिवडा कुठे भेटते म्हणते पिंगळा देवर. आणि नेहमी आम्ही तसा चिवडा बनवायचा प्रयत्न करत असतो, पण आज मी टमाटे शोधत होतो यार, टमाटेच नाही सापडले चिवडे. म्हटलं चला घरच्या भाजीत नेऊन टाकता येते तेवढे टमाटे. तर भाई काल रात्री घरी आलो आणि इतकं भयानक पाणी चालू झालं ना, तर काय सांगू तुम्हाला, लाईट चालली गेली. मग त्या व्हिडिओचा एंडच करायचा राहिला आणि व्हिडिओ पण मी आता सकाळी उठून एडिट केला. तर आय होप तुम्हाला पहिला ब्लॉग आवडला असेल. हा थोडाफार एंटरटेन कमी झाला असं तुम्ही म्हणून राहिले, हा पॅन्चर पाण्यात मारला ठीक आहे मला. आय नो मी थोडासा जास्त शहाणपणा केला आजच्या व्हिडिओत. माणसानं ऑनेस्ट राहो, ऑनेस्ट राहिलं की पुढचा माणूस जे आहे चुका माफी करत असते. तर तुम्ही माझ्या चुका आजच्या व्हिडिओतल्या माफी करा, माफ करून द्या. आणि चला भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.